आपण पाहताय गाव माझं कोकण। मित्रांनो, या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। संध्याकाळचे 6:15 वाजले आहेत आणि मी आहे माझ्या परसबागेत। बाजूलाच माझं घर दिसतंय तुम्हाला। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा माझ्या परसबागेबद्दल आहे। आपल्या सगळ्यांना माहीत आहे मे महिना आहे आणि पाण्याची खूपच इथे टंचाई आहे। पाणी पिण्यासाठी नाही, 6 दिवसांनी इथे पाणी येतं आणि त्यामुळे परसबागेतील झाडं तर सुकले आहेत, पण आजचा व्हिडिओ झाडं सुकली त्याच्याबद्दल नाही आहे। तर इथे 2 वर्षाची 2 रूपं आहेत, एक जामचं आणि दुसरं सीताफळचं। तर त्या दोन्ही झाडावर खूप सारी फळं आली आहेत आणि ती फळं दाखवण्यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे। तर मित्रांनो, चला आपण ती फळं पाहूयात। तर मित्रांनो, हेच आहे ते जामचं झाड आणि ह्याला 2 वर्ष झाली आहेत। अजून 2 वर्ष झाली नाही आहेत, पण ह्याला फळं आलेली आपण पाहू शकतो आणि खूप छान अशी फळं आहेत। फुलं तर खूप आली होती, पण आता इथे आपल्याला 3च फळं दिसत आहेत। खूप छान असं वाटतं आहे, कारण आपल्या परसबागेतील झाडाला फळं आलेत आणि ते बघणं खूप मस्त वाटतं आहे। रोज इथे मी पाणी घालतो, परंतु आत्ता 2 महिने झालेत झाडांना पाणीही नाही आहे। हा इथे एक लाल पेरू आहे, पण पाण्याच्या अभावी तो आता सुकत चालला आहे। दुसरा एक सरदार जातीचा पेरू होता, तो पेरू पूर्ण सुकला आहे आणि हेच ते सुकलेलं झाड आणि हे रायवळ आंब्याचं झाड जे 2 वर्षाचं आहे। हे हापूसचं, हे 1.5 वर्षाचं झाड, परंतु खूप मस्त फुललं आहे। पाणी नाही तरी पण फुललं आहे ते। आणि आता आपण पाहणार आहोत हे सीताफळचं झाड, हेही 2 वर्षाचं आहे आणि खूप सारी सीताफळं आली आहेत। प्रत्येक फांदीला इथे सीताफळ आहे, कमीत कमी 40 ते 50 सीताफळ आहेत इथे। काही सीताफळांची काही सीताफळ ही गळून जातील असं वाटतंय। प्रत्येक फांदीला इथे फळ आहे आणि एकच फळ नाही तर खूप सारी फळं आहेत। इतकं छोटं झाड आहे तरी फळं आहेत आणि हे पाहून खूप छान वाटतं। आणि आपल्या परसबागेतील जे आपण फळझाडं लावलेत, त्या फळझाडांना ज्यावेळी फळं येतात तो आनंद खूप शब्दात व्यक्त करता येणार नाही असा आनंद असतो। मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार। आणि मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।